उपोषणादरम्यान सरकारचे अनेक डाव हाणून पाडलेत. 14 ऑक्टोबरला सरकारची मुदत संपत आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून अंतिम धक्क्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असं आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. पाथर्डे येथे झालेल्या मराठा आरक्षण सभेमध्ये ते बोलत होते. पाथर्डे येथील स्वर्गीय वसंतराव नाईक चौकामध्ये जरांगे यांचे स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आले. जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जेसीबीच्या साह्याने फुले उधळून आणि फटाक्यांची आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील विविध गावात रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून महिला आणि पुरुषांनी फुलांचे उधळण करत स्वागत केले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पाथर्डी परिसर धरणून गेला होता. याप्रसंगी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की काही झाले तरी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शासनाला शांत बसू देणार नाही. ओबीसी प्रमाणपत्र सर्वांना मिळूनच राहू. मराठा आरक्षणाचा हा लढा शांततेच्या मार्गाने चालूच ठेवू. माझ्या कोणत्याही बांधवांनी यासाठी आत्महत्या करू नयेत अशी विनंती जरांगे यांनी केली. आपण गावोगावी जाऊन मराठा समाजाला जागृत करण्याचं काम करत आहोत. मराठा समाजाच्या या लढाईत आपण सगळ्यांना शांततेत सहभागी व्हावं आणि 14 तारखेला सांतरवालीत मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण पाथर्डी शहरासह तालुक्यातल्या सगळ्या बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं आंतरवाली द्यावं. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली. सरकार आणि समिती दोन्ही पण काम करते. सरकारला आपण वेळ दिलेला नाही, सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेच लागणार. ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाहीत. आज आपण पाथर्डीत आलो, उद्या आणखीन उद्यापासून 5 दिवस राहिलेत. आपण अर्धा महाराष्ट्र पिंजून काढलाय. मराठा समाजाला प्रत्येक गावात जाऊन आपण स्वतः शांततेचं आवाहन करतो की शांततेत आंदोलन करा. कुठं उद्रेक जाळपोळ करू नका आणि मराठ्यांच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी एकानंही आत्महत्या करायची नाही. ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. सरकारनं या लोकांच्या वेदना ओळखून घेतल्या पाहिजेत. समाज इतक्या रात्री जमतो आणि जमला तर वापस जात नाही. याचा अर्थ तो तिथं वेदना घेऊन आलाय आणि त्या योजनेची कदर सरकारनं केली पाहिजे. आणि आपणास आपण जमलात, तुम्हाला वेळ खूप वाट बघायला लावली, परंतु आपल्याला निमंत्रण आहे की आपण 14 तारखेला आंतरवाडीला जास्त संख्येने एवढंच काम करणार. याप्रसंगी विष्णुपंत अकोलकर, अॅडव्होकेट प्रताप ढाकणे, उद्धव माने, सचिन वायकर, संदीप काटे, सोमनाथ बोरुडे, बबलू बावरे, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, गोकुळ दौंड, दादासाहेब डांगे, सोमनाथ अकोलकर, डॉ रामदास बर्डे, सोमनाथ माने, प्रताप एकशिंगे, सीताराम बोरुडे, देवा पवार, लालाभाई शेख, संदीप काटे, दिलीप गायकवाड, भीमाजी कचरे, आप्पासाहेब बोरुडे, नानासाहेब बालवे, दिलीप बोरुडे, बन्सी आटरे, नासिरभाई शेख आदी हजर होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.